तेच तर बोलतच नाहीत, नाहीत पण कुणीच बोलत नाही. आमच्या वाट्याला चांगलं दिवस कव आलेच नाही, सगळे असलेच भेटलेत आम्हाला. हे जर धडाचे असते तर आम्हाला गोरगरीब लेकरांना कशाला उठाव करायला लागला असता, एवढी सुनामी मराठ्यांची कशाला आली असती. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. या सगळ्या संदर्भात जे ज्येष्ठ नेते आहेत राज्यातले आणि ज्यांचं केंद्रामध्ये वदन आहेत ते म्हणजे शरद पवार, ते फारसं कधी ठोसपणे बोलताना दिसत नाही. तेच तर बोलतच नाहीत, नाहीत पण कुणीच बोलत नाही. आमच्या वाट्याला चांगलं दिवस कव आलेच नाही, सगळे असलेच भेटलेत आम्हाला. आमचे तरी कोणचे धडाचे, कोणचे या पक्षाचं असलं तरी तसलंच आहे. हे जर धडाचे असते तर आम्हाला गोरगरीब लेकरांना कशाला उठाव करायला लागला असता, एवढी सुनामी मराठ्यांची कशाला आली असती. हे जर एकत्र आले दोन घंट्यात आरक्षण मिळेल मराठा, कारण ते हक्काचं आहे. दादागिरीनं घ्यायचं नाही आहे दोन घंट्यात, याचा अर्थ दादागिरीनं नाही मिळवायचं, हक्काचं आहे. 70 वर्षापासून लपून ठेवलं होतं, यांच्याच बुडाखाली देव होतं, फक्त बाहेर काढायचं होतं. ते बाहेर काढण्यासाठी सर्वसामान्य मराठ्यांना उठाव करायला लागला, त्यामुळे ते घ्यायचं नाही. हे आले तर दोन घंटेसुद्धा लागणार नाही. या सगळ्या संदर्भात जे ज्येष्ठ नेते आहेत राज्यातले आणि ज्यांचं केंद्रामध्ये वदन आहेत ते म्हणजे शरद पवार, ते फारसं कधी ठोसपणे बोलताना दिसत नाही. तेच तर बोलतच नाहीत, नाहीत पण कुणीच बोलत नाही. आमच्या वाट्याला चांगलं दिवस कव आलेच नाही, सगळे असलेच भेटलेत आम्हाला. आमचे तरी कोणचे धडाचे, कोणचे या पक्षाचं असलं तरी तसलंच आहे. हे जर धडाचे असते तर आम्हाला गोरगरीब लेकरांना कशाला उठाव करायला लागला असता, एवढी सुनामी मराठ्यांची कशाला आली असती. हे जर एकत्र आले दोन घंट्यात आरक्षण मिळेल मराठा, कारण ते हक्काचं आहे. दादागिरीनं घ्यायचं नाही आहे दोन घंट्यात, याचा अर्थ दादागिरीनं नाही मिळवायचं, हक्काचं आहे. 70 वर्षापासून लपून ठेवलं होतं, यांच्याच बुडाखाली देव होतं, फक्त बाहेर काढायचं होतं. ते बाहेर काढण्यासाठी सर्वसामान्य मराठ्यांना उठाव करायला लागला, त्यामुळे ते घ्यायचं नाही. हे आले तर दोन घंटेसुद्धा लागणार नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.